भारताची गानकोकिळा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन वयाच्या त्र्याण्णवाव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण शिनेविश्वात शोक कळा भारताची गानकोकिळा गानसम्राज्ञी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचं निधन झालं त्या ब्याण्णव वर्ष वयाच्या होत्या महिनाभरापासून त्यांचे चाहते आणि कलाकार त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होत्या ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली होती सुरुवातीला त्यांना कोरोना आणि न्युमोनियामुळे ब्रिज कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर काही दिवसांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आलं होतं त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर आलवण्यात आलं आठ जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रिज गँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेव्हापासून लता दिदी यूमध्ये होत्या प्रकृती पुन्हा खालावल्यानंतर त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर चोवीस तास लक्ष ठेवून होते लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरली आहे